सगळे गोयकारांक येवकार. महाराष्ट्राचे जे दोन विजीट झाले राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे, हे दोन मिटींग झाल्या उपरांत गोयच्या राजकारणांत म्हणटा तसो व्हडलो बोवाळ जाल्लो आसा. सगळे जे ऑपोजिशन आसले ते सामके भियाल्ले आसा आनी सामके आरजीच्या फाटी लागलेले आसा. आरजी बीजेपीची बी टीम म्हणून प्रूव करपाक इतले कलकल्ला ते, इतले भियाला ते की सकाळी उठताना जेवताना न्हिदताना फक्त तेंका आरजी दिसता, आरजी दिसता, आरजी दिसता आनी आरजीत दिसता, दुसरे कांयच ना. आतां सुद्दां कितलेशेच जाण फेक अकाउंटा वयल्यान हो लायव्ह पळयता आसतले, कित्याक डायरेक्ट पळयत जाल्यार तेंचे स्क्रीनशॉट येतले म्हणून. ही परिस्थिती ऑपोजिशनाची फक्त एक विजिटान जाल्ली हा, जस्ट एक विजीट. अजून अशे कितलेशेच विजीट आमचे जावपाचे हा ऑल ओव्हर इंडिया. डिफरंट लेवलाचेर टॉप लिडर्सा वांगडा आमचे मिटींग्स जातले. तेन्ना हे ऑपोजिशन आसा ते कितें करतले, तेंचो प्रेशर वाडटलो, डायबिटीज देंवतली, काय कोमान वयतले, काय आयसीयून वयतले, काय जीव दितले, कोणाक कांयच खबर ना. ही परिस्थिती मात तेंची जावपाची आसा, 100% जावपाची आसा. रेव्होल्युशन 2.0 जे आसा ते स्टार्ट जाल्ले आसा आनी हेचो भय सगळ्यांक पडला, सगळ्या ऑपोजिशनांक पडला, रुलिंग पार्टीकूय पडला आनी हे पळोवन आमकां खूब बरें दिसता. जे रेव्होल्युशनरी गोवन्साक आयज पासून हे भुरगे हे कितें करतले, हे फक्त फेसबुकारूच आसा, हेंच्या कडेन कितें आसा, हे एंटी इंडियन, हे गोंय इंडिये पासून सेपरेट करपाक सोदता, हे ते, हेंच्या कडेन कांय जावपाचे नासले गजाली करताले. पूण आयज रेव्होल्युशनरी गोवन्साक सिरियस घेवपाक हेंच्यांनी चालू केल्ले. ऑलरेडी आमच्या भुरग्यांक सीआयडीच्यान कॉल येवपाक लागलेले आहा, तुमचे कमिटी कितले आसा, कोण तुमचे कमिटी मेंबर्स आसा, कोण कोण कमिटीन आहा, हे सगळें स्टार्ट जाल्ले. हेचो मिनींग इतलोच की रुलींग आनी जे ऑपोजिशन आसा, जे बीजेपी वोट स्प्लीट करून जिकोवपाक हेल्प करता सदांच, जेंका बीजेपी भितरल्यान फंडींग करता, जेंका बीजेपी भितरल्यान सपोर्ट करता, ते पार्ट्यो भियाल्ले आहा, तेंचे लिडर्स भियाल्ले आहा. आयज लायव्ह येवपाचे कारण इतलेच की एक व्हिडिओ एडिट केला, थोडे फोटोज एडिट केला आनी भितर एक मनीस आसा मंगेश चिवटे म्हणून, जो आमच्या वांगडा जेन्ना राज ठाकरेक मेळोंक गेल्ले त्या फोटवान तो आसा आनी ते तो मनीस आमकां पयली मेळलो, पयली तेचे फोटोग्राफ्स आमच्या वांगडा, इलेक्शना पयली इलेक्शना डे आमच्या वांगडा आसलो, हे सगळे ते दाखयता. ह्या मुर्खांक इतलें खबर ना, ह्या अनपड लोकांक, ह्या बोण्यांक इतलें खबर ना. जर आमकां जाय जाल्यार आमी त्या मनशाक फोटोंतल्यान सायडीक दवरून फोटो काडपाक शकताले. फोटो आउट केला आमी, मिडियाक फोटो धाडला आमी. हांव जाल्यार हांव सिंगल उबो आसलो राज ठाकरे वांगडा, तो फोटो धाडपाक शकतालो. हांव जो ग्रुपान आहा तो फोटो धाडपाची म्हाका गरजूच नासली. सो आमची जो मंगेश चिवटे आसा तेच्या वांगडा आमचे रिलेशन कितें आहा, नाल्यार तेचो फोटो हे आयज व्हायरल करता. हेंकां दिसता की ते व्हायरल करून हे आमकां खंय तरी बीजेपीक कनेक्ट करतले, बीजेपीची बी टीम म्हणून प्रूव करतले. इतले हे मूर्ख, इतले बोणे,
एक एक कशे म्हणून हे जाले आणि हे कशे आपणांक राजकारणी म्हणटा ते कळना. राजकारणी न्हूच ते कित्याक जेंका 100-200 सगळे वोट पडला ते आपणांक जर राजकारणी म्हणपाक लागले जाल्यार आणि उरला कितें. तो तितलो सिरियस सिरियस क्वेश्चन हा. जेंका लोकांनी 200 सकयल वोट घातल्या 300 सकयल वोट घातला ते जर आयज जर आरजीचेर कमेंट करपाक लागले व्हडले व्हडले पोस्ट बरोवपाक लागले जाल्यार जातले कितें. तेंची आयज जर लायकी आसा जाल्यार ती फक्त मिम्स करपाक व्हिडिओ एडिट करपाक कोणाय कडल्यान आरजीचेच कोण ड्रॉप आउट जाला जे गेला भायर तेंच्या कडल्यान इन्फॉर्मेशन घेवन व्हिडिओ करपाचे पोस्ट घालपाचे इज लायकी दॅट्स इट. आतां हो मंगेश चिवटे कोण जो आमच्या वांगडा फोटोन दिसता ज्याच्या वांगडा आमचे फोटो हे घालतात आनी आमकां बीजेपीक लिंक करता. हो एक महाराष्ट्राचो एक बरो रिपोर्टर. 2005 पासून तो रिपोर्टिंग करता एबीपी माझा जावं आयबीएम लोकमत जावं नाजाल्यार साम टीव्ही जावं. तुम्ही जर आयज युट्यूबाचेर जर मंगेश चिवटे इंटरव्यू म्हणून घालशात नाजाल्यार साम टीव्ही म्हणून घालशात आयबीएम लोकमत म्हणून घालशात जाल्यार तुमकां तेचे इंटरव्यूज येतले. ही इज अ सिनियर रिपोर्टर एक रिपोर्टर जो ऑलमोस्ट 12 वर्सां रिपोर्टिंग करतालो 10-12 वर्सां रिपोर्टिंग करतालो जेणे महाराष्ट्रा सीएमा पासून बाळासाहेब ठाकरे पासून सगळ्यांचे महाराष्ट्रातले मेन जे लिडर्स आसा त्यांचे इंटरव्ह्यूज केला. मोर दॅन 1500 इंटरव्ह्यूज त्याचे युट्यूबाचेर आसा. तो एक जसो रिपोर्टर आसा तसो आमचो माझो फ्रेंड हा. तो आमचो फॉलोअर आसा तो आमचो वेल विशर आसा. आफ्टर रिपोर्टिंग त्याचा जो बॅकग्राऊंड असा रिपोर्टिंग वन ऑफ द क्लिनस्ट रिपोर्टर म्हणजे पैशांक लागून केन्ना बातमी करूंक ना. ह्याच्या पयली तो विलासराव देशमुखाचेर बरयतालो व्हडले व्हडले लेख बरयतालो इंटरव्यू बरयतालो तेन्ना तेका काँग्रेसचो रिपोर्टर म्हणटाले. आता तेका बीजेपीचो ब्रोकर म्हणून एक गोंयांत म्हणटात. होच जेन्ना आमच्या कॉन्टॅक्टान येयलो ह्याच्या पयली खूप वर्सां आली तो कॉन्टॅक्टान येयलो आमकां मेळ्ळो आमचें काम पळयतालो तो आमी काम कशें करता आमी रेव्होल्युशनरी गोन्स बींग अ रिपोर्टर तेकाय तोय सगळे पॉलिटिक्साचे न्यूज दवरतालो गोंयानूय कितें चल्लां एक ही पार्टी ऑर्गनायझेशन कितें करता तेंच्या मिटिंगेक गर्दी कशी जाता आनी तो आमकां फॉलो करतालो आनी आमी तेच्या कॉन्टॅक्टान आसले. व्हेरी सिंपल इज अवर फ्रेंड एक वेल विशर आमचो सपोर्टर. तो मागीर 5 वर्सां फाटी शिवसेना जॉयन झालो स्पेशली मेडिकल हेल्प ग्रुप त्यांचो जो मेडिकल सेल आसा मेडिकल हेल्प सेल जो आसा तो लीड करता. म्हणजे एक ऑर्गनायझेशन तेतून एक मेडिकल हेल्प ग्रुप जे एक सेल आसा त्या सेलाचो तो हेड. तितून ऑलमोस्ट त्यांनी 5000 व्हॉलंटियर्स घेवन 26 डिस्ट्रिक्टान हे सेल्फ हेल्पाचे काम तेने स्प्रेड केल्ल्या जे आमी आमच्या लायव्ह व्हिडिओन तेंच्या ठाण्यार वचून आमी दाखयल्ले आसा. आमकां जर जाय आसले आमकां जर लिपोवपाचे आसले जाल्यार आमी तेका कॅमेरा फुड्यान केन्ना हाडचेच नासले. आमी केन्ना तेच्या त्या ऑफिसान वचून लायव्ह करचे नासले केन्ना तेका फोटोवान घेवपाचे नासले. हे जे बी टीम ए टीम करता पळय असली जर कामां करपाची आहा ती क्लोज रुमान जाता बंद ऑफिसान जाता तेचे फोटोज आवट जायना तशें दुसरे पॉलिटिकल पार्टीज करता आमकां कांय लिपोवपाचें ना. सो हो मंगेश चिवटे एक येदे व्हडले एक एम्पायर उबे करता मेडिकल हेल्थ व्हॉलंटियरांचे. सो ते आमकां सदांच तो सांगतालो ते पळोवपाक आमी हेच्या पयलीं पावूंक ना पूण आतां आमी गेले मुद्दाम पयले. ते मनशाक आमच्या बद्दल इतले बरें दिसताले की आमी पयशे नासतना हे लेवलाची एक क्रांती करता गोंयांत आपल्या भुमीपुत्रांक लागून
एक क्रांती करता, गोयच्या लोकांक लागून झगडटा, फायट करता, आनी तो आमकां ऑब्जर्व करीत आसलो, फॉलो करीत आसलो. जेन्ना आमचो इलेक्शन जालें, इलेक्शन रिजल्ट जालो, त्या रिजल्टा दीस स्पेशल तो बॉम्बेच्यान एज अ फ्रेंड म्हणून तो बॉम्बेच्यान स्पेशल फ्लायट धरून सकाळी 7 की 7:30 तो पावलो. फक्त आमच्या वांगडा तो रिजल्ट डे स्पेंड करपाक, नॉट एज अ पॉलिटिकल पार्टी लिडर, नॉट एज अ पॉलिटिकल पार्टी रिप्रेझेंटेटिव, जस्ट आमचो एक वेल विशर, एक फ्रेंड, एक सपोर्टर बरो मागतो म्हणून. तो कोण टेररिस्ट न्हू, तो बीजेपी पार्टीचो मेंबर न्हू, तो बीजेपी पार्टीचो ब्रोकर न्हू, तो बीजेपी पार्टीचो कोणूच न्हू, तो शिवसेनेन आसा मेडिकल जो ग्रुप हा तो चलयता, बऱ्या रितीन चलयता. आनी त्याच्या कडेन आमचे जेन्ना रिलेशन जाले, जेन्ना तेकाय दिसले की आमी लोकांक हेल्प करता, आमी आमच्या सायडीच्यान थोडे गोयचे जे पेशंट आसले, जे जेंकां गरज आसली, महाराष्ट्रान जेंचे ट्रिटमेंट चलताले हॉस्पिटलान, तेंकां सुद्दां तेणे आउट ऑफ द बॉक्स वचून आमकां लागून, फक्त ह्या फ्रेंडशिपीक लागून तेणी हेल्प केल्ली आहा, ह्युमेनिटी म्हणून, मनीसपण म्हणून, खंयच्या तरी संस्थे कडल्यान, कित्याक गव्हर्नमेंटाचे स्कीम काय ते आमच्या लोकांक दिवपाक शकना जाल्यार तेंच्यानी खंयच्या तरी ट्रस्टा कडल्यान आमच्या तेंकां कितें तरी हेल्प जावपाक मेळटा, फायनान्शियल तेंच्या ट्रिटमेंटान हेल्प करपाक मेळटा, खंय ब्लड अरेंज करूंक मेळटा, हे भरपूरशे गजाली तेणी आमकां लागून केल्ल्या. हितून आमकां पॉलिटिकल तेंची पार्टी लागना, ना जाल्यार तेंचे कोणा वांगडा लिंक आसा ते लागना. एज अ ह्युमन बिंग, एज अ फ्रेंड, एज अ वेल विशर, एज अ सिनियर रिपोर्टर, एज अ एनालिस्ट आमचे त्याच्या वांगडा रिलेशन आहा. जेन्ना सत्तात शिवसेनेचे बीजेपी वांगडा टायअप झाले, त्यांना तो एक बरो कार्यकर्ता, एक बरो मनीस म्हणून तेका जो चीफ मिनिस्टर शिंदे आसा तेणे तेका आपल्या वांगडा घेतलो आनी आपलो ओएसडी केलो. आता तेका लागून तेचे फोटो हाडटात आनी हे सांगतात की आमचे बीजेपी वांगडा लिंक आसा, नाजाल्यार आमचे आमी बीजेपीची बी टीम. हे मूर्ख लोकांक इतले कळना, अशे इंडियन आमचे कितलेशेच फ्रेंड आसतले जे डिफरंट डिफरंट पॉलिटिकल पार्टी वांगडा अलायन आसतले, फक्त ते आपल्या लिडरांक आमकां मेळयतले. दॅट डजंट मीन की आमी तेंची बी टीम नाजाल्यार कोणाची बी टीम. आमकां जर जाय आसले, आमकां जर तो इलेक्शना पयली आमच्या वांगडा कॉन्टेक्टान आसलो, तेच्या पयलींच्यान आमकां जाणा, खूब जेन्ना पॉलिटिकल पार्टी जांगना तेन्नाच्यान तो जाणा, आमकां जर जाय आसले जाल्यार आमी आमच्या इलेक्शनाक तेंच्या कडल्यान जाय तितलो फंड हाडपाक शकताले, जाय तितलो फंड हाडपाक शकताले. आमचे भुरगे उपाशी काम करचे नासले, आमकां जाय तितली बॅनरां मारपाक मेळपाची, जाय तितले होर्डिंग्स मारपाक मेळपाचे, जाय तशी कॅम्पेन करपाक मेळपाची. एकूच फक्त उतार सांगपाची गरज आसली की आमकां इतले इतले करोड जाय म्हणून. इतले स्ट्रॉंग रिलेशन, इतले स्ट्रॉंग बॉन्डिंग तेचे सीएम ऑफ महाराष्ट्र जो आसा एकनाथ शिंदे तेच्या वांगडा आसा. आमी तेका हेच्या पयली मेळ्ळा, हेच्या पयली मेळ, हेच्याय फुडें मेळटले. आमकां कोणाक काय प्रूव करपाची ना, कोणाक काय लिपोवपाचे ना. जर आमकां लिपोवपाचे आसले जाल्यार हो मनीस केन्नाच आमी फोटवान हाडचे नासले, नाल्यार तो फोटो काडटा ते आमी तेका सांगतले आसले की बाबा फोटो घालूं नाका, आमकां त्रास जातलो, हे सगळे हिडन दवरया, सिक्रेट दवरया, एका रुमान दवरया, क्लोज रुमान दवरया. ह्या मुर्खांक इतलेंय कळना की बी टीम आसता ती कशी काम करता, कशी भितरल्यान हिडन काम करता. जेन्ना आमी चीफ मिनिस्टराक जेन्ना आमी ठरयले की आमी रिजनल पार्टीचे जे हेड्स आसा ऑल ओव्हर इंडिया तेंकां मेळटले म्हणून,
तेन्ना आमी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र तेकाय मेल केली, राज ठाकरेक मेल केली, बाकीचे कितलेशेच पॉलिटिकल लिडर्स आसा तेंका आमच्या रेव्होल्युशनरी गोन्स पार्टी ह्या इमेला वयल्यान इमेल केल्ले आसा. हे इमेल कितलेशेच लिडरांक गेला, ऑलमोस्ट म्हाका दिसता 12-13 लिडरांक सध्या मेरेन आमी मेल केल्लो आसा. आनी थोड्यांचो आमकां रिप्लाय येयल्लो आसा की जे मिटींग्स आसा ते फुडल्या टायमान ते फिक्स जावपाचे. जेन्ना आमी तेका सांगले की आमचे अशे अशे मेल केला, हे केला, तेणी ती गजल सीएमांकडे पावयली आनी आमकां अपॉइंटमेंट मेळ्ळी. जर आमचो बरो मागतो, जर आमचो एक फ्रेंड आमकां जर एक अपॉइंटमेंट एक मिटींग करपाक जर हेल्प करता जाल्यार भितर कितें वायट आहा? आमी थंय वचून जर तेंचो तो मेडिकल सेल्फ हेल्प ग्रुप सेलाचो जर मॉडल पळयता, 5,000 वॉलंटियर कशें काम करता लोकांक लागून, कशें ते डिफरंट ट्रस्टा कडल्यान पयशे हाडून लोकांक हेल्प करतात, जेंका खरेंच पयशांची गरज आसा मेडिकल ट्रिटमेंटाक तेंका कसो ट्रिटमेंट दिता, गव्हर्मेंट स्किमी तेंच्या कडेन कशें पावयता, कशें कॉर्डिनेट करता, कशें ब्लड अरेंज करता, कशें हॉस्पिटला वांगडा कॉर्डिनेट करता, कशें बेड्स अरेंज करता, कशी तेंची फ्री हे मेडिकल तेंचे ट्रिटमेंट करता, हे जर आमी शिकले जाल्यार भितर वायट कितें जालें? हे शिकले आनी हे आमी इम्प्लिमेंट करतले आमच्या गोंयान म्हणून हे जो कोण चिरीमिरी आहा पळय तेंच्या पोटान दुखपाक लागलेले. आमकां जर जाय जाल्यार आमी कितलेय करोड ह्या पॉलिटिकल लिडरां कडल्यान हाडपाक शकताले आनी आजुनूय हाडपाक शकता हेय सांगता. आमकां जर जाय आमकां कितले जाय तितले करोड आमकां हाडून आमी तेंच्या वांगडा वचपाक शकता, आमी सगळें क्लोज रुमान करपाक शकता, पूण ते आमकां करपाचे ना. आमची एक आयडियोलॉजी आसा, आमचो एक प्रिंसिपल आसा, आमच्या वांगडा आमचे रेव्होल्युशनरीज आसा, आमच्या वांगडा 92,000 प्लस आमचे गोंयकार भाव आनी भयणी आमच्या वांगडा, कितलेशे भुरगे जेंका वोटींग कार्डां मेळोंक ना ते आयज आरजी वांगडा आसा, कितलेशेच गोंयकार जेंची गोंयांत वोटींग ना जे भायर गेला ते आमच्या वांगडा आसा. सो हे बी टीम, ए टीम, सी टीम म्हणटा पळय आनी थोडे व्हिडिओ काडटा पळय ते आपाचे कोणे व्हिडिओ काडलो, अरे तुमकां फंडींग कोण करता? तुमी नेशन वायड काँग्रेस मुक्त भारत कशी हेल्प करपाक कशी बीजेपीक हेल्प करता, कशे काँग्रेस स्ट्रॉंग आहा त्या राज्यांत तुमी वयतात, काँग्रेसीक सोपयतात, कोण तुमकां इतले फंडींग दिता होर्डिंग लावपाक, पोटल्यो वाडपाक, मिटींग्स करपाक, एडवर्टायज करू एडवर्टिजमेंट करपाक, हे कॅम्पेन करपाक कोण तुमकां पयशे येता हे सगळ्यांक खबर आहा. ही आम आदमी पार्टी कोणाची टीम हा, काँग्रेस तर कोणाची टीम ती सांगपाचीच गरज ना. सो हे सगळे तुम्ही आज आमचेर आरोप लायतात, बी टीम कोणाचे तरी फोटो घेता हे घेता. आयज जर आमकां महाराष्ट्राचो सीएम जर आमकां अप्रोचेबल आसा नाजाल्यार आमकां तेची मिटींग मेळटा, अपॉइंटमेंट मेळटा म्हणून तुमच्या पोटान दुखता. ह्या फुडें आमी महाराष्ट्राचो तेंचो वॉटर हार्वेस्टींग मॉडल शिकतले, ह्या फुडें आमी तेंची लँड प्रोटेक्शन बील आसा, तेंचे एग्रीकल्चर सिलींग अँड होल्डींग एक्ट आसा तो आमी शिकतले, तेंचे मराठा रिझर्वेशनाचेर न्यू कमिटी जाला तेंकां आमी मेळटले, तेंचे इंडस्ट्रीज आसता इंडस्ट्रीजान लोकलांक कितें एम्प्लॉयमेंट आसा नाजाल्यार तेंकां कशें ते हेल्प करता ना कितें करता ते कशें काम करता ते आमी शिकतले. जे बरे गजाली खंयच्याय स्टेटीन जावं ते केरला जावं ते महाराष्ट्रान जावं नाजाल्यार तमिळनाडू जावं तेलंगाना जावं ते ओडिशा जावं झारखंड जावं जे स्टेटींनी रिजनल पार्टी आपल्या लोकांक काम करता आपल्या लागून पॉलिसी करता ते सगळे शिकतले. फाल्यां आमी केरला वयतले तेन्ना तुमी आमकां कितें म्हणटले, कोणाची बी टीम? फाल्यां आमी केसीआराक मेळटले तेन्ना कितें म्हणटले, फाल्यां आमी उद्धव ठाकरेक मेळटले तेन्ना तुमी कितें म्हणटले, आमी कोणाकू मेळटले, कितल्या जाणांक मेळटले? सो एव्हरी टायम तुमी बी टीम, सी टीम अशी ए बी सी डी करून झॅड सुद्दां काबार जातलो, कित्याक 27+ लिडर्स तर आमी 100% मेळटले. सो तुमचे झॅड मेरेन काबार जातले. सो आनी कितें करतले मागीर? मोदी भाशेन A+B+ ब्रॅकेट स्क्वेअर आनी A+ ते फॉर्मुला लायतले?
आयज रेवल्युशनरी गोवन्स नेक्स्ट लेवलार पावल्ले आसा. आयज रिजनल पार्टीचे नॅशनल रिजनल आमचे इंडियेचे रिजनल पार्टीचे टॉप लिडर्स आसा, टॉप पॉलिटिकल पार्टीज आसा जे आमच्या वांगडा आयज उलोवपाक सोदता, आमच्या वांगडा आमकां मेळपाक सोदता, आमी तांकां मेळपाक सोदता, ते आमकां अपॉइंटमेंट दिवपाक रेडी आसात. आयज कितलेशे रिजनल पार्टी आसा जे बीजेपीच्या अगेन्स्ट काम करता, बीजेपीच्या अगेन्स्ट आसा, आमी तांकांय मेळटले. फाल्यां आमी तांच्या वांगडा रावन 2024 इलेक्शन कंटेस्ट करपाक शकता. खूब कितें जावपाक शकता. जाल्यार रेवल्युशनरी गोवन्साक बी टीम म्हणपाचे, बीजेपीची बी टीम म्हणून हे जे जोक करता, आपलो दिसावडो घालयता, बीजेपी कडल्यान फंड मेळटा ते फंडाचेर जगतात, 200 मतां घेतात, दिसभर फेसबुकाचेर रावतात, 500 रुपया दिसावड्याचेर काय 700 रुपया केला खबर ना. बाबुशान वाडयले आसतली, तालिगांव जो बाबूश आसा तेने डेली वेजीस वाडयला, सो फेसबुकाचेर थोडे आसतात जे डेली वेजीसाचेर ते पोस्ट आनी घालीत आहा. सो म्हाका दिसता तेंचो दिसावडो वाडलो आसतलो, म्हणून तेंचे फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्टिंगूय वाडलेले आसा फेसबुकाचेर. एडिटींगूय टीम घेतल्या तेंच्यानी एक एडिट करपाक. सगळ्या गजाली चालू उरतले. ह्या फुडल्या 5 वर्सांक आमचे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्रा वांगडा कितलेशे मिटींग जातले, आमचे राज ठाकरे वांगडा कितलेशे मिटींग जातले, आमचे उद्धव ठाकरे वांगडा कितलेशे मिटींग जातले, आमचे आनी दुसऱ्या स्टेटींतल्या लिडरां वांगडा कितलेशे मिटींग जातले. तुमी कितले ट्राय करा आमकां सकयल दवरपाचे, आमकां आडोवन दवरपाचे. रेवल्युशनरी गोवन्स आडोवपाची ना, रेवल्युशनरी गोवन स्टॉप जावपाची ना, रेवल्युशनरी गोवन्साचो उजो अबंद जावपाचो ना. अशे आमचे कितलेशेच बरे मागते आहा ऑल ओवर इंडिया जे आमच्या कॉन्टेक्टान आसा, आमचे काम पळयतात. भितर सिनियर जर्नलिस्ट आसतले, सिनियर एक्टिविस्ट आसतले, इंडिया लेवलाचे नॅशनल लेवलाचे आयज ते आमच्या कॉन्टेक्टान आसा, आनी ते आमकां डिफरंट लिडर्सांकडे टॉप लेवल एक्टिविस्टांकडे मेळोवपाक ते ट्राय करतले. आमी मेळटले 100% आमी मेळटले. आमी न्यू पॉलिटिकल पार्टी आसा, आमकांय आमची जी वोट शेअर आसा ती 10% वयल्यान 35% 40% व्हरपाक जाय. बीजेपी ऑप्शन फक्त रेवल्युशनरी गोवन्स हे लोकांक दाखोवन दिवपाक जाय, लोकांचो ट्रस्ट जिखपाक जाय. तेका लागून आमकां चड टायम ना, आमकां कमी टायमान मॅक्झिमम एक्सपोजर घेवन मॅक्झिमम लोकांक मॅक्झिमम लिडरांक मेळून मॅक्झिमम पॉलिसी स्टडी करून आमकां फुडें वचपाक जाय. आयज केरला असली स्टेट आहा, भितर लँड प्रोटेक्शन बील आसा, लोकलांक प्रोटेक्शन आसा, तेलंगणा आसा वन ऑफ द बेस्ट स्टेट, भितर रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी जावं, भितर मॅडिकल हे जावं, एज्युकेशन जावं, मागीर आमचे आंध्र प्रदेश आसा, ओडिशा आसा, तेंच्यांनी हालींच 57,000 कॉन्ट्रॅक्ट जे स्टाफ आसलो तेंकां रेगुलरायज केला नवीन पटनायकान. सो अशे कितलेशेच गजाली डिफरंट डिफरंट स्टेटीन जाता, डिफरंट आपले जमीन वाटयतात, कोण आपल्या लोकांक वाटयता, कोण आपलो कल्चर वाटयता. सो तेंचे सगळ्यांचे पॉलिसीज आमी स्टडी करतले, प्रत्येक जाणा कडेन वयतले, आनी जो कोण आमकां व्हरता तेका आमी सदांच थँकफूल आसतले, कित्याक आमकां टायम ना. आमी हे गोंय हे 5 वर्सां हे बीजेपी कडेन जाय गेल्ले आहा, हे 5 वर्सांनी विनाश करतले. फुडली 5 वर्सां जर हे बीजेपीक दिले, हे बीजेपी काँग्रेस हांकां जर दिले जाल्यार आनी पाड पडटली. सो आमकां गोंय सालवार करपाक जाय, आमच्या गोंयांक लागून पॉलिसी करपाक जाय, आमकां गोंयकारांच्या काळजान फेस करपाक जाय. सो सगळे ह्या व्हिडिओच्या माध्यमान सगळे आमच्या क्रांतिकारी भावांक आनी भयणींकूय सांगपाक सोदता, तुमच्याय मनान हे डावट घालपाक चालू करतले. एकूच तुमकां ह्या माध्यमांच्यान सांगता, आमकां एज अ रेवल्युशनरी गोवन्स आयज व्हडल्या व्हडल्या कॉर्पोरेटां कडल्यान फंडींग मेळपाक ऑपॉर्च्युनिटी आसा, ऑफर्स आसा. व्हडल्या व्हडल्या पॉलिटिकल पार्टी कडल्यान फंडींग घेवपाक ऑफर्स आसा, पूण आमी आयज विदाउट फंड आमी आमचो शो मॅनेज करता, विदाउट फंड आमी आरजी चलयता, गोंयकार कितें दिता ते हेतून आमी आमची पार्टी चलयता. आमकां जाय
जाल्यार आमी हे सगळें करपाक शकताले, सगळे क्लोज रूम मिटींग्स येवपाक शकताले, गोंयानूय सीएमांक वचून मेळपाक शकताले, गोंया भायरूय वचून बॉम्बे वचून महाराष्ट्रांत वचून फडणवीसाक मेळपाक शकताले, दिल्ली वचून अमित शाहकूय मेळपाक शकताले, गडकरीकूय मेळपाक शकताले, कितल्या जाणांक मेळपाक शकताले. आमकां इनडायरेक्ट वचपाची गरज ना. रेव्होल्युशनरी गोवन्साचे लेवल आयज थंय आहा. जर आयज अमित शान सुद्दां जर तेच्या कडेन सुद्दां जर अपॉयंटमेंट मागली तो सुद्दां आमकां अपॉयंटमेंट दितली इतली गॅरंटी दिता. आयज रेव्होल्युशनरी गोवन्स म्हणजे फकाणां उरलेली ना. 92,000 प्लस वोटर्स, 1 MLA प्लस झेडपीक सेकंड, देट टू विदाउट मनी. सो आमच्या भुरग्यांची जी पॉवर आसा, आमचे क्रांतिकारी रेव्होल्युशनरीज भुरग्यांची जी पॉवर आहा, ती पॉवर सगळे जाण जाणा. ही पॉवर आमी आमच्या गोंयाक लागून झगडटा, आमच्या आयडेंटिटीक लागून झगडटा. ही न्यूज, ही गजाल, ही खबर नॅशनल लेवलाचेर पावपाक जाय. एव्हरी नॅशनल मिडियान हो इश्यू घेवपाक जाय. एव्हरी नॅशनल रिजनल जे पार्टीज आहा तेंच्यांनी त्याच्या बद्दल उलोवपाक जाय. तेंच्यांनी सांगपाक जाय की गोंयान गोंयकारांक प्रेफरन्स मेळपाक जाय, गोंयान पोगो बिले पास जावपाक जाय, गोंयान गोंयच्यो जमनी गोंयकारांक हे राखून दवरपाक जाय, हे तेंच्याय कडल्यान येवपाक जाय. आनी आमी वी वील मेक शुअर की आमी तेंकां आमचो कॉन्सेप्ट, आमची आयडियोलॉजी, आमची प्रिंसिपल इतले समजून सांगतले. आमच्या गोंयची डेमोग्राफी, आमच्या हांगा वोटींग कशें जाता, कशी इलिगल वोटींग कार्डां जाता, कशी लँड एन्क्रोच जाता, हे सगळे तेंकां समजयतले. आनी वी वील टेक सपोर्ट फ्रॉम ईच एंड एव्हरी वन, ईच एंड एव्हरी रिजनल पार्टी. आनी तेंकां आमकां लागून गोंयांक लागून उलोवपाक लायतले. सो दॅट हे जे नॅशनल पार्टीज आसा, बीजेपी जावं काँग्रेस जावं, जेंच्यांनी स्पेशल स्टेटस करून गोंयांक विकला, गोंयांक भाड्याक काडला, गोंय काडून काबार केला, त्या पॉलिटिकल पार्टींक धडो आमी शिकयतले. त्या पॉलिटिकल पार्टींची जी स्पेस आसा ती स्पेस आमी ऑक्युपाय करतले. आनी गोंयांक लागून बरे पॉलिसीस, बरे राज्य आनी बरी स्टेट आमी तयार करतले. सो म्हाका दिसता भरपूरशे जे डाउट आसले ते क्लियर जातले. कितलेय फोटो काडा, कितलेय फोटो घाला, आनीकूय तुमकां फोटो मेळटले, वी डोंट केअर. अशे कितलेशेच फोटो फुडें येतले, वी डोंट केअर. सगळ्या क्रांतिकारी भावांक आनी भयणीक सांगपाक सोदता की आमकां फुडलें इलेक्शन जिखपाक जाय, आमच्या लोकांक लागून पॉलिसीज करपाक जाय, आमचे पोगो बील पास करपाक जाय. सो सगळे एकठांय रावात. रेव्होल्युशनरी गोवन्स हे म्हाजे भुरगें आसले इतली वर्सां, इट वॉज माय बेबी. आतां हे आ बेबी जाल्ले आसा, आमचे बेबी जाल्ले आसा, आमचे भुरगें जाल्ले आसा. सो ह्या भुरग्याक आमकां नरीश करपाक जाय, तेका व्हडलें करपाक जाय, सो दॅट तिची जी आवय आसा, ही जी गोंय आसा, ही मातृभुमी आसा आमची, ही मायभुया, हे मायभूंय हे भुरगें राखतले, हे भुरगें प्रोटेक्ट करतले, हे भुरगें सांबाळटले. इतले पावरफूल जाऊया, इतले ऑर्गनायज जाऊया की फुडली कितलीशीच वर्सां खंयचीच पॉलिटिकल पार्टी दुसरी, ती रिजनल जावं नॅशनल जावं, तेंच्यांनी आमची प्लेस घेवपाक जायना. इतले स्ट्रॉंग जायला जाऊया, इतले पावरफूल जाऊया की प्रत्येक गोंयकाराक होप हो रेव्होल्युशनरी गोवन्सान दिसपाक जाय, विश्वास हो रेव्होल्युशनरी गोवन्सान दिसपाक जाय. आमी कोणाक मेळ्ळे म्हणून कोणाक भीक मागपाक वचोंक ना, आमी कोणा कडल्यान पयशे उखलपाक वचोंक ना, आमी कोणा कडेन दलालगिरी करपाक वचोंक ना, आमी कोणा कडेन सेटींग करपाक वचोंक ना. आनी जर करपाचे आसले जाल्यार ते क्लोज रुमान जावपाचे, फोटो काडून न्हू. हे चिरीमिरी जे कोण आसात, हे जे ऑपोजिशन आहा तेंकां कळपाक जाय. फुडें आनी मिटींग्स जातले, फुडें आनी फोटोज येतले, आनी व्हिडियोज येतले. सगळे गोंयचे इंडियेचे जितले सीएम आसा रिजनल पार्टीचे, सगळे टॉप लिडर्स आसा, तेंच्या कडेन क्लोजनेस आमचे वाडटले. बट आमची जी आयडियोलॉजी आसा, आमचे जे पोगो बील आसा, आमचे जे अस्तित्व आसा, आमचे जी फायट आसा, ती फायट तशीच उरतली आनी स्ट्रोंग जातली. आमी कोणायकू मेळ्ळे म्हणून आमी थंय पोगो बील डायल्यूट करचे ना. आमी महाराष्ट्रांत गेले, राज ठाकरे कडेन उलयले, तेन्ना सुद्दां आमी पोगो बिला बद्दल उलयले. आनी ही वॉज हॅपी, तेणें आमकां एकूच सांगलें की तुमची लँग्वेज आनी तुमचो कल्चर हें जर तुमी सांबाळपाक जर सक्सेसफूल जाले जाल्यार तुमी गोंय सांबाळटले. क्लियर कट तेणें सांगलें. सो आमी जेन्ना दुसऱ्या मनशाक सांगता आमचें काम, आमची आयडियोलॉजी, आमचें वर्कींग, तेन्ना ते हॅपी जातात, ते अमेज जातात, ते चिंतात की विदाउट फंड हें कशें जाता आनी कशें करता, शॉक जाता.
इतले लिमिटेड फंडांनी हे कशे जावपाक शकता. दीस इज जस्ट बिकॉज आमच्याकडे रेवोल्युशनरी गोवन्सान हार्डकोर सेल्फलेस रेवोल्युशनरीज आसा. आमच्याकडे कार्यकर्ते ना. जे कोण कार्यकर्ता म्हणून जॉईन जातले ते वयतले, ते ऑपोजिशनाक मेळटले, आणि कोणाकडल्यान पैसे घेतले, आरजीएर मिम्स करतले, फेसबुक पेजी करतले, खूप गजाली करतले. म्हणून एकूच सांगता की जे खरे क्रांतिकारी आसा, खरे रेवोल्युशनरीज आसा, ते आरजी वांगडा आसतले. आरजीक लागून न्हू तर गोंयांक लागून, या मायभूक लागून, आपणाक लागून, आपल्या लोकांक लागून, आपल्या फॅमिलीक लागून, आणि ते सदांच तसे उरतले. खूप जाण येतले, थोडे जाण वयतले, पण म्हाका गॅरंटी आसा की मॅक्झिमम जे क्रांतिकारी आसा ते आरजी वांगडा आसा आसतले आणि वाढतले. सो वयता वयता एकूच मेसेज, हे मिटींग्स आणिकूय आसतले, आणिकूय चालू उरतले. ऑपोजिशनाची न्हीद घालोवपाचो टायम येयलो आसा. रेवोल्युशनरी गोवन्स नॅशनल लेवलार व्हरपाचो टायम येयलो आसा. गोयचे इशू, गोयचे मुद्दे नॅशनल लेवलार उलोवपाचो टायम येयलो आसा. ते आमी करतले आणि रेवोल्युशनरी गोवन्स गोयचो आवाज, गोंयकारांचो आवाज हो पार्लिमेंटान पावोवपाक तयार झाले आसा. देव बरे करू. लेट्स रेवोल्युशन उजो.